ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता एक अतिशय मोठी बातमी. राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं कळतंय. 27 जूनच्या अधिवेशनापूर्वी हा विस्तार होतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे, कारण 10 नवे मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते. News18 लोकमतला सूत्रांकडून ही महत्वाची माहिती. येत्या काही दिवसात राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. महायुतीतील मंत्र्यांकडे असलेलं अतिरिक्त मंत्रिपद वाटून दिलं जाणार असल्याचं कळत आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अजित, एवढ्या दिवसानंतर आता खरं तर मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे, काय अपडेट? ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले, निकालामध्ये महायुतीला जो फटका बसलेला आहे, विशेष करून मुंबई किंवा मराठवाडा भागामध्ये असेल, राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेस जी आहे ती त्यांची मतांची टक्केवारी जी आहे ती चांगल्या प्रमाणात वाढलेली आहे, आणि कुठेतरी सरकारी योजना ज्या आहेत त्या पोहोचवण्यामध्ये सरकार जे आहे ते लोकांपर्यंत कमी पडलंय का असा देखील एक प्रश्न त्यावेळी निर्माण केला गेला होता. पण ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीने त्यांची एक वेगळी योजना म्हणून ती लोकांपर्यंत पोहोचली होती, विशेष करून महिलांना 1 लाख रुपये असेल, पहिली नोकरी असेल, तर त्या योजना ज्या आहेत त्याच माध्यमातून आता जे आता महायुती सरकार राज्यामध्ये जे आहे त्यामध्ये बरेच असे मंत्री ज्यांच्याकडे 2 ते 3 जिल्ह्यांचा चार्ज आहे, 2 ते 3 खात्यांचा चार्ज आहे, तर ती खाती जी आहेत ती वाटून दिली जावीत, जेणेकरून सरकार जे आहे ते गतिमान पद्धतीनं काम करेल, लोकांपर्यंत चांगल्या योजना पोहोचवेल, आणि तो जो लोकसभेमध्ये जो डॅमेज झालेला आहे तो भरून काढण्याकरता ही युक्ती जी आहे ती सरकार लढवतं असं देखील सांगितलं असेल. खऱ्या अर्थानं ज्या दिवसापासून हे सरकार स्थापन झालंय त्या दिवसापासूनच आणखीन एक मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी चर्चा होती, पण अजित पवार यांची एंट्री झाली आणि त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो पूर्णपणे रखडला होता. पण आता कुठेतरी हा एक सर्वच म्हणजे संपूर्ण माहितीतल्या प्रमुख नेत्यांनी हा एक सूर आळवलेला आहे की आता मंत्रिमंडळ विस्तार होणं गरजेचं आहे, प्रत्येक मंत्र्याकडे किमान 1 किंवा 2 याच्यापेक्षा जास्त खाती देण्यात येऊ नये, आणि ज्या ज्या खात्याचं काम ज्या त्या मंत्र्याला दिलेलं आहे ते काम जे आहे ते लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवणं आणि लोकांसाठी काम करतंय त्याकरता. आणि हा जो निश्चितच आता हा मंत्रिमंडळ विस्तार नेमका कधी होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अजित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान या संदर्भात संजय शिरसाट यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी, पाहूयात. आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट साहेब आहेत. आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट साहेब. शिरसाट साहेब, लोकसभा निवडणूक झाली, केंद्रामध्ये मंत्रिमंडळ विस्तार झाला, आता राज्यामध्ये देखील मंत्रिमंडळ विस्तार होतो अशी चर्चा आहे. मुळात विषय असा आहे की जो डॅमेज झालेला आहे तो कुठे भरून काढण्याकरता हा सगळा जो 6-8 महिन्याचा काळ आहे जास्तीत जास्त मंत्री देऊन लोकांपर्यंत जास्तीत जास्त योजना पोहोचवण्याकरता मंत्रिमंडळ विस्तार होतोय. मंत्रिमंडळाचा विस्तार हा मागच्या वेळेला झाला पाहिजे होता, पण तुम्ही पाहिलं राजकारणामध्ये जे काही उलथापालथ झाल्या त्यामुळे हा विस्तार रखडला गेला होता. अजितदादाची एंट्री, त्यांच्या आमदारांना मंत्री बनवणं आणि हे सर्व प्रकार घडत असताना थोडा काळ हा जरूर गेला. मधल्या काळामध्ये काही निवडणुका असेल किंवा आणखीन काही असतील, त्यामुळं आता मला वाटतं अधिवेशनाच्या पूर्वी हा विस्तार होईल असं एकंदरीत चित्र आहे. परंतु खऱ्या अर्थानं यावर निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील, परंतु आम्हालाही अपेक्षा आहे की आता विस्तार रखडू नये, कारण की कामाचा व्याप हा सगळ्यामध्ये विभागून गेला पाहिजे आणि कामाला त्यामुळे स्पीड येईल, आणि ज्या ज्या जिल्ह्याचा मंत्री होईल किंवा सहकारी होईल त्याला त्या जिल्ह्यामध्ये आपल्या सीटा निवडून आणण्याची जबाबदारी सुद्धा घेता येईल. आपण म्हटला तोच मुद्दा होता की बरेच असे मंत्री आहेत ज्यांच्याकडे 2-2, 3-3 जिल्ह्यांचा चार्ज आहे, त्यामुळे कुठेतरी विकास खुंटतो का आणि तोच कुठे पर्याय म्हणून आता मंत्रिमंडळ विस्ताराला वेग येणार आहे? नाही नाही, तुम्ही पाहिलं तर अनेक ठिकाणी पालकमंत्रीपदे 2-3 ठिकाणी विभागून दिलेले आहेत, त्यामुळे तिकडे जाणं येणं आणि त्याच्यात असलेला संवाद हा कमी होतोय. म्हणून आता हे मंत्रिमंडळाचा विस्तार जर झाला तर प्रत्येक जण आपापल्या जिल्ह्यापुरता चांगला विकास करू शकतो असं त्याच्या मागची कल्पना आहे. आपलंही नाव चर्चेत आहे कारण संदीपान भुमरे आता खासदार झालेले आहेत, त्यामुळे संजय शिरसाट यांना ते मंत्रिपद मिळेल अशी चर्चा आहे. मला त्याबद्दल कल्पना नाही, परंतु मला असं वाटतं की होईल, परंतु त्याचा निर्णय अखेरला मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा आहे. कॅबिनेट मिनिस्टर जे आहेत ते आता भुमरे यांचं एक आहेच, ते जागा भरली जाईल, आणखीन 2-2 कॅबिनेट मंत्रिपद आणि 6 राज्यमंत्रिपद वाटले जाणार असंही सांगतात. नाही, एकंदर किती मंत्रिपद वाटले जातील याचा निर्णय आणखी झालेला नाही, परंतु मला वाटतं की आज जवळपास 14 ते 16 बाकी आहेत आणि काही लोकांना एक्सचेंजमध्ये सुद्धा काही लोक आणखी वाढतील, म्हणून येणारा मंत्रिमंडळाचा विस्तार कसा असेल आणि कोण कोण राहतील हे मुख्यमंत्री सांगू शकतो. पण लवकरच होईल मंत्रिमंडळ विस्तार?
होण्याची शक्यता आहे? नक्कीच, तर अधिवेशनाच्या आधी जून महिन्यामध्ये अधिवेशन आहे, म्हणजे याच महिन्याच्या शेवटच्या तारखांपर्यंत अधिवेशन आहे आणि त्याआधी मंत्रिमंडळ विस्तारेल असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे. जी माहिती मिळते आपल्याला त्यानुसार जवळपास 6 कॅबिनेट मिनिस्टर जे ते वाढवले जातील, त्याचबरोबरीनं 6 जे राज्यमंत्री पद ते वाढवले जातील आणि एकूण हा सगळा भार जो आहे मंत्र्यांचा तो वाटून दिला जाईल, जेणेकरून लोकसभा निवडणुकीमध्ये जो डॅमेज झालेला आहे तो भरून काढण्याकरता लोकांपर्यंत सरकारी योजना जास्तीत जास्त पोहोचून जो डॅमेज लोकसभा निवडणुकीत झाला आहे तो भरून काढण्याकरता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, यावर आता संजय सिसट यांनी देखील शिक्कामोर्तब केलेलं आहे. गुड जर्नलिस्ट गणेश काळे, अजित म्हाटरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.